शालेय पोषण आहारात मुख्याध्यापकच करतोय तांदूळ चोरी. महानगरपालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था, ना पाणी ना वीज, शौचालयाचा अभाव, अस्वच्छतेत शिक्षण घेत आहेत विद्यार्थी, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष. शहरातील महापालिकेच्या शाळांची दयनीय अवस्था झालेली आहे, कारण या शाळांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. शहरातील बहुतेक महापालिकेच्या शाळांवर खासगी संस्थांचा डोळा आहे. केव्हाही महापालिकेची शाळा बंद पडतील आणि आपल्या संस्थेला किंवा आपल्या मर्जीतील व्यक्तीला ती जागा केव्हा मिळेल याचाच सर्वांना ध्यास लागला आहे. त्यामुळे महापालिका शाळेत कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. यामध्ये शासन प्रशासन व लोकसेवक देखील जबाबदार आहेत असे नागरिकांकडून बोलले जात आहे. शाळेत पाणी वीज तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा अभाव आहे. शाळेमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही अशी सुप्रीम कॉलनीतील शाळा क्रमांक 11 असून यातील ही अवस्था आहे. मुख्याध्यापक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला तांदूळ स्वतः 20 किलो ते 22 किलो शिजवतात, परंतु रजिस्टरवर 40 किलोची नोंद घेतात अशी माहिती खुद्द मुख्याध्यापकांनी सांगितली आहे. तरी शिक्षण विभागाने याबाबत चौकशी करून संबंधित मुख्याध्यापकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी MIM पक्षाचे रेहान जागीरदार जिया बागबान यांनी केली आहे. जेव्हा महावाईस प्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराबाबत विचारले असता मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना विचारण्यास नकार देत त्यांना चक्क घरी जाण्यास सांगितले. महावाईस न्यूज प्रतिनिधी संतोष ढिवरे जळगाव यांचा रिपोर्ट. त्याच्यामध्ये खूप अनियमितता आहे की ते 40 किलो खिचडी रेकॉर्डवरती लिहिले जाते व 8 किंवा 10 किलो खिचडी वाटली जाते. त्यानंतर इथं स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही. एकीकडे आमचे प्रधानमंत्री मोदी हे स्वच्छता अभियान व शौचालयाची गोष्टी करतात, पण महानगरपालिकेत स्वतःच्या शाळेमध्ये आज स्वच्छतागृह नाही आहे. इथल्या विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाही आहे, वापरायला पाणी नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांना इथं रस्त्यावरती उभं करून त्यांना असं भिकाऱ्याप्रमाणे खिचडी वाटप करण्यात येते. त्यांना बसायची व्यवस्था नाही. इथली प्रांगणाची साफसफाई हे स्वतः विद्यार्थी करतात, चटाया स्वतः विद्यार्थी साफ करतात व इथले लोक झाडू मारतात विद्यार्थी. त्याच्यामुळे इथं शिक्षणावरती काय परिणाम होणार आहेत? फक्त प्लेट उडायला माणूस नाही किंवा त्याच्यासाठी पाणी नाही म्हणून त्या मुलांना घरून डबा आणायला लावतात व त्या डब्यामध्ये त्यांना जेवण दिलं जातं. ते शिक्षण विभागाने बनवलेल्या नियमांची सर्रास पायमली इथं चाललेली आहे. व आम्ही त्यांना प्रश्न विचारायला आलो ते आमच्या अर्वाच्या होतात व शासकीय अधिकाऱ्यांना विचारून घ्या, आम्ही त्यांच्याशी बोलू अशी भाषा वागतात. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आमची गोष्ट करतायत. म्हणजे एकीकडे तर भ्रष्टाचार करायचा व दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला धमक्या द्यायच्या, ही एवढी अनियमितता आहे. शिवसेना किंवा BJP शासनामध्ये चालू आहे व प्रशासन थंब पडलेलं आहे. व ही व्यवस्था फक्त या शाळेची नाही, इतरही शाळांची हे चालत. याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट, या शाळेला लाईट नाही आहे. आज विना इलेक्ट्रिसिटी या गर्मीमध्ये जळगावसारख्या तापमान तापलेल्या शहरामध्ये जर विद्यार्थी शिक्षण तिथे काय शिक्षण घेतील याचा विचार करावा अशी आमची MIM तर्फे मागणी आहे.